डोकं खाऊ नकोस माझं. मला काय सुद्धा माहित नाही तू असं का केलंस माझ्यासोबत. अरे भावाला काय असं उघड्यावर सोडलं आणि सोडलं नाही तोच कायम जायला. I have you now. सो हे गाईज, दिस इज अ डीप वॉर. वेलकम टू न्यू ब्लॉग ऑफ न्यू डे, मीन्स नवीन दिवस नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आज रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन काढवत आहे. भाऊबीजचं निमित्त मी आज काही बहिणींना माझ्या कॉल करणार आहे आणि जरा पिडवणार आहे. कारण कसं आहे, जेव्हा मी रिकामा असतो तेव्हा मला कोणच कॉल करत नाही आणि जेव्हा मी काय ना काय काम करत असतो आमकाच कोण ना कोण कॉल करतो. सो तर आज ठरवलंय, आज सगळ्या बहिणीला मी पिडवून काढणार आहे. उगाच चिडायचं आहे. सो आज कुठल्या आजच्या दिवशी कोण कुठल्या बहिणीवर चिडत नाही, बट मी आज चिडणार आहे. म्हणजे एवढं चिडणार नाही, लिमिटमध्ये चिडणार आहे. ओके, सो चला तर मग कॉल करू या. हॅलो 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 हॅलो, तुला काय अजून आठवण आली नाही? अरे बाबू, मी आता गॅस करत आले, करणार दुसरा कॉल. तू कायम तशीच करतीस, कायम करत असते आज. नाही रे सोना, आताच मी दैसरला गेली होती. मी आता गॅस करत आले, पण मी अजून जेवली पण नाही. सकाळी पण असंच कॉल पण मिस करायचा, विश पण मिस करायचं, त्यात मी सकाळी आठवण पण मिस करून दिली. आज भाऊबीज आहे म्हणून, पण आता पण कॉल मिस केला. मला वाटलं दुपारी कॉल करशील, दुपारी पण कॉल केला नाही, दुपारी पण मिस कॉल केला. अरे मी करणार होती बाबू, पण आता ती अशी आली तर सांगेल ना. मी बसली आहे, तुला फोन आला. बघ आता कुकर लावलाय, बघ आता जेवण कमी झाला. मी नाव सांगणार आहे तुझ. बाबूजींना बाबूजींना माझं नाव माहित आहे ना, बाबूजींनीच नाव ठेवले. तू जेवला? मी उपाय धरलाय तुझा. तू मला आयफोन घेऊन देणार आहेस ना भाऊ? प्लीज गिफ्ट. आयफोन? हा बापरे, एवढा मोठा मी काय कामाला जातोय? मी कामाला जातोय. आयफोन 11? अरे बापरे, आयफोन 11 तू बोललीस ना सकाळी मला भाऊबीज गिफ्ट काय पाहिजे. एवढं मोठं मी बोललीस का? मी हसलो का तुझ्यासोबत? मी हसून का बोलालोय? हा मी रागवलोय. असत नाही मी. काय असत आहे? रडू नको, रडल्यास तिकडे बालटी आणायला गेले बरेल टाके बालटी. तू गप ग, आता नको व्हिडिओ कॉल. नेट सप्त व्हिडिओ कॉल केल्याव. काय नेट सप्त व्हिडिओ कॉल केल्याव? आगाव ते काय दर दिवशीच बघतो. मला वाटत मी माझा नेट पॅक तुझ्या टेटस साठीच मारतो. किती टेटस ते, किती टेटस? किती आहेत? कधीतरी 10 खाली आहेस असतील काय? नाही, 10 वरच असतात ना. 20? हा काय, हा व्हॉट्सअप ने लिमिट दिलं नाही म्हणून किती पण डेटस लावायचं. काय आपलं काय भाऊ, माझा पाठी राखा, पिक्चर लागलाय मी बघतोय. नाही नाही मी पुढे राखलोय. पाठी ना बाबा, पाठी मी नाही राहणार. अगोदर गरम होत या भाऊ. माझा पाठी राखा म्हणजे तुला आणत आहेस ना माझा भाऊ? मी लहान आहे. मग तेच बोलली, तू माझ्या पण लहानच आहे ना माझ्यापेक्षा. मग भाऊ माझा पाठी राखा बस. अरे मग लहान पोरं पुढं असत्यात. हा
हा दुबारे फोन केलेलास कुठे आहेस तू घरी असा का आवाज आलाय झोप उठले झोपाडे तुला भावाचं का आहे का नाही आमचे भाऊ घरात असले तर गेलाय तो सांग अरे माझं विचारतो मी तुला काय करू सांगत येऊन उडू मारू तिथं अरे सकाळी विश पण मिस करायचं सगळं मिस करायचं अशी आता झोपेत उठल्या आणि काय आठवणार नाही पण लय माकडा सगळं बोलू नको आता रात्री 12 वाजून बरोबर मी पहिला विश केलं मी तुला म्हंटल सुद्धा तुझ्या लक्षात पण नाही म्हटलं मी पहिला तू रक्षाबंधन विश करायला सकाळी फोन मी लावलाय विश मी केले मी झोपून उठले नाकी 4-5 वर्षांनी उठले सगळं लक्षात आहे माझ्या तयारी आता सुद्धा हे म्हणण्याची एवढे किती प्रेम करतेस तू माझ्यावर काय झालं एवढे एवढं नाव लावले स्टोरीला नुसतं ते त्याच्यात काय आहे का नाही ते दिसत पण नाही माझं नाव त्याच्यात पागल मेन्शन झालेलं कळते ना दिसा नको काय दुसरं नको पब्लिक काय बोलणार माझं नाव नंबरलाच आहे बाळा आणि वरच्या लाईनीत अरे खरं तर मीच शोधायला अर्धा तास लावलं ते नाव शपथ दुसऱ्यांना तर काय भेटणार नाही ते कशाला एवढं टोकून बघतात ते किती काय आहेत मला वाटलं मी कसा फेमस असा स्पेशल एक मस्तपैकी सॉरी मस्तपैकी असा एक बॅनर करून लावलं आणि मोठ्याच्या मोठा लावलाय आणि मला कुठल्या तरी कोपऱ्यात टाकल्या आणि नुसतं असं मेन्शन करायचं म्हणून केल्यासारखं केलं सुरू झालं काय तुझं ते उच्च लिहिले ते मॅटर वाच की पहिला मॅटर वाच करायची पण गोष्ट मला काय सुद्धा माहित नाही तू असं का केलंस माझ्यासोबत तू असं का केलंस भावाने ठेवायचं असते तू ठेवलं बरं मला भाऊबीज गिफ्ट पाहिजे अग बाई काय पाहिजे ते तरी विचार की तू अशी चिड नको हेच असणार आहे माझ्यासारखंच असणार आहे सेंटिमेंटल अग काय पाहिजे विचारशील का नाही काय नको देऊ तुला मी झोपून उठलेस नव्ह का ऐकून दिली गप भावाच डोकं खाऊ नकोस माझ हसले मी तुला हसायले हसलच त्याच्याला बोल काय नको आहे तुला तू जाग हा काय पाहिजे आयफोन पाहिजे घे माझी किडनी विकून भाऊबीज गिफ्ट कोण देणार मला तू भाऊबीज गिफ्ट नावातच आहे भाऊबीज भावानं दिलेलं गिफ्ट भाऊबीज त्यात विश पण मी नाही विश स्टोरी मेन्शन ह्याच्यावर भावाचं प्रेम दिसत असते ना तर आताच ना सगळे स्टेटस अशी फुल्ल भरलेले असते त्याच्यावरच मग प्रेम घ्या आळशेच म्हणजे सरळ करायचं नाही गिफ्ट द्यायचं नाही असं सरळ बोलायचं रिझन सांगत बसायचं नाही असं जमिनीवर
जवळ आसपास कोण आहे? आता टेबल खुर्ची असून जाऊ असेल तर दडून पडवेन त्याच्या. असं सजीव व्यक्ती कोण आहे? सजीव व्यक्ती माशी आहे. मावशी नाही बोललो, माशी. माशीच बोलले तुला, मला कळालं ते. माशी नाही, दादा बाबा कोण आहे का? कोणच नाही. कोण फोन केला असते कळालं मला. सोड, एवढा आवाज वाढवालास, एवढा आवाज वाढवालास. सगळे आहेत, सगळे आहेत, खरं बाहेर आहेत. आवाज वाढवलं म्हणजे मी का घाबरतोय त्यांना? खोलीत बसून आवाज वाढवू नको. अरे नाही, सांगते मी तुला, मी त्यांना घाबरतोय. एवढ्या मोठ्याने आवाजाचा पारा चढलाय म्हणजे. पारा चढलाय म्हणजे राग आला मला. काय झालं? एक मिनिट. हॅलो झोपत नाही. बोल ना, मी चिडलोय तुझ्या. असं का करायला असतो? चिड जा. अगं बाई, खरं आज भाऊबीज आहे. भावाचं काय ते लाड करायचे? भाऊ येतोय भाऊबीजेला, लक्षात ठेव. कोण इकडे पण बघ. तुमचे पप्पा काय बहिणीला बोलून घेतात? नाही, पप्पा गेले ते सकाळी भाऊबीजला. आमच्या घरातले पण आज भाऊबीज आहे घर सगळ्यांना. नाहीतर आमच्यात पण. अरे खरं का, परवा वर्जन अपडेट झाले आपलं. भाव आता कसं माहितीये काय? बहीण रक्षाबंधनला बहीण भावक येते. हा बरोबर आहे का? हे तरी बरोबर आहे का? रक्षाबंधनला बहीण भावाकडे येते. रक्षाबंधन प्रत्येक वेळी रक्षाबंधन भाऊबीजला भाऊच जातो, बहीण जात नसते. अरे भावाला काय असं उघड्यावर सोडलं आणि सोडलं काय? तोच कायम जायला. आणि काय तुम्हाला काय बांधून घातले घरात? मग काय बघ की आम्हाला ते आताच प्रथा चालू झाल्या. येतात जातात बहीण तसं. पण मेन प्रथा आहे आणि आम्ही ती पाळतो. त्यामुळे माझा अजून कोल्हापुरात भाऊ येईल. माझे तर भाऊ येतात. म्हणून तर म्हणतात ना पैसे घेण्याचा दिवस. पण मी पैसे नको म्हणत. सरळ सरळ सांगते मला. आयफोन घेऊन दे म्हटलं ना तुम्हाला. ऍपल घेऊन दे. ऍपल काय 10 रुपये स्वस्त, 60 रुपये किलो असेल. आय म्हटलं आय घे आणि फोनचं फोन घे. संपलं आय फोन. आय तुझा फोन. हॅलो. तुला काय भाव बिव आहे का? नाही आहे ना. आज काय आहे? भाव बीज आहे का? ते पण लक्षात करून घेऊ तुला. माहिती आहे मग. तू साधा कॉल करू शकत ना? आजच्या दिवस वर्षभराच राहू दे. आज एक इम्पॉर्टंट दिवस. एक कॉल. दिवसभर सकाळपासून उठलीच नाही. सकाळी नाही, स्वप्नच होत ना. तर उठायचं प्रश्न आला. झोपली होती तेवढा टाइम. अरे खरं मग तुला माझी आठवण या पाहिजे. तुला भाव आहे मी तुझा. नाही, टेटस मी टाकले. एक्सक्यूज मी, टेटस मी टाकलाय. तू रिमेन्शन केलायस मला टेटस. अरे अरे मी टाकल्यानंतर टाकलायस तू. नाही, सकाळी टाकलंय बघ. बरोबर असं ते आता कोपऱ्यात कुठे तरी असणार मी. कोपऱ्यात कसले का आठवण पण येत नाही भावाची.
असं काय नाही आठवण येते बाबाची. भाऊ आजकाल बिझी असतो ना. हो आम्ही बिझी स्वतः. काय रिझन सांगून सांगितलेस बघ. मी बिझी. युट्यूब वर बिझी असतात, काही टिकटॉक वर बिझी असतात. अरे कोण कॉलच करत नाही मग काय करू. असं बसल्या बसल्या काय तरी व्हिडिओ केलेला चांगलं आहे का. जर कॉल केला तर बोलणार ना. विषय कॉल करण्याचा आहे जसा की मी आता तुला केला. जास्त करू नको. नाही तर उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत मला झोप पण देऊ नकोस. हा बघे की मग. आणि काय भाऊबीज गिफ्ट काय पाहिजे. मला काय नको. अरे भाऊ खुश राहा असं काहीतरी माग तर ते तरी. काय नको एवढा चान्स दिलाय काहीतरी. अरे मला काही नको. खुश राहा सोबत. बॉयफ्रेंड आहे तुझ्या सोबत राहायला. भाऊ आहे की कायम राहणार. सपोर्ट तू काय माझी सपोर्ट सिस्टम आहे काय. पप्पा मी मामुली भाऊ आहे. मामुली भाऊ आहे. मामुलीच भाऊ ना. काहीतरी असू दे. हाय आहे आहे. कोणतं आला सीडी. नाही कोणता आला. अरे जे लोक दहावी आणि बारावी फेल झाले ना. ए मी कुठे फेल झालो आहे. ए नाही. अरे खरं माझी शपथ फेल नाही झालेलो. असं काय केडेस कमी आणि फेल. अरे तेव्हा मी फसवत आहे. किती खोटा. म्हणजे तो अजून त्याच याच्यात आहे. मी आणि तुला खरं पटलं. क्लिअर आहे. घाबरलो मी घाबरलो म्हणून. माझी कुठली एक्झाम आता. मी अजून मजा घेतोय. सो गाईज व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कारण ज्या ज्या बहिणींना मी कॉल केला होता आणि ह्या व्हिडिओमध्ये ते आहेत. सो ती खरंच मला शिवे देणार आहे. सो ती माझं मी बघून येतो. तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि जास्तच प्रेम आलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.